नाही, लोकप्रतिनिधींनी अडचणी, विशेषतः आमचे संग्राम जगताप यांनी नगर शहरातून जी सिना नदी जाते त्या नदीच्या दोन्ही बाजूला निळी रेषा आणि लाल रेषा जी NGTच्या आदेशानुसार मारण्यात आलेली आहे त्याच्यात सुधारणा करण्याची मागणी ते गेले काही वर्ष करत आहेत. त्यात सुधारणा करण्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल? नदी पात्रातली अतिक्रमणं आणि रुंदीकरण आणि खोलीकरण जर केलं तर ही निळी रेषा नदी पात्रात कशी जाईल परत, याच्यासाठी आता सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे इरिगेशन डिपार्टमेंट पुन्हा कॅल्क्युलेट करून त्यांना सुचवेल की एवढ्या क्वांटिटी त्या नदी पात्रातली जर एक्सकॅवेट केली, बाजूला काढली आणि तेवढं पाण्याचा जागा जर अधिकची निर्माण झाली तर मग नदीच्या पात्रातून बाहेर येणारं जे पाण्याचं प्रेडिक्शन आहे ते कमी होईल आणि ते ब्ल्यू लाईन आत जायला मदत होईल. जेणेकरून त्यांना नदीच्या पात्रामध्ये काही सुशोभीकरणाचे प्रकल्प हातात घ्यायचे आहेत. त्याचबरोबर म्हणजे जसे वेगळ्या नद्यांच्या काठाला सुशोभीकरणाचे प्रकल्प घेतले जातात तसे, आणि त्यात काही नदीपात्रात जर अतिक्रमण असतील तर ती काढल्यानंतर त्याचा परिणाम ॲडव्हान्टेज म्हणून ब्ल्यू लाईन कशी आत जाईल हे आम्ही कॅल्क्युलेट करून त्यांना महापालिकेला सांगू. महापालिकेचे इंजिनियर, इरिगेशन खात्याचे आमचे चीफ इंजिनियर यांची बैठक आता आमचं हे झाल्यानंतर आज इथं प्राथमिक होणार आहे. नंतर मग कृष्णा खोऱ्याच्या कार्यालयात पुण्याला बोलवून आमदार महोदयांच्या समोर उरलेली बैठक होईल आणि त्याच्यातनं ठोस असा उपाययोजना शास्त्रीयदृष्ट्या योग्य जी आहे तो पर्याय आम्ही त्यांना देऊ.